डॉक्टर मंजुषा कुलकर्णी। माझ्या कवितेचं शीर्षक आहे नव्या वाटांचा स्वीकार। ही आसव मला वेडी आशा लावतात, ही आसव मला वेडी आशा लावतात, एखादी बोचरी जखम, एखादा आतड पेवटून टाकणारा हुंका। ही आसव मला वेडी आशा लावतात, ही आसव मला वेडी आशा लावतात, एखादी बोचरी जखम, एखादा आतड पिळवटून टाकणारा हुंका। मनावरचा अवजड भार हलका करण्यासाठी थेंब थेंब ठिपकत राहतात, मनावरचा अवजड भार हलका करण्यासाठी थेंब थेंब ठिपकत राहतात। मला आता ही आसव गाळणं मी नाकारणार आहे, पोकळ सहानुभूतीची जाहिरात कोरड्या डोळ्यांनी स्वीकारणार आहे। आता ही आसव गाळणं मी नाकारणार आहे, पोकळ सहानुभूतीची जाहिरात कोरड्या डोळ्यांनी स्वीकारणार आहे। मला नको आहेत हे मुखवट्यांचे बाजार, मला नको आहे ही नात्यांची सौदेबाजी, मला नको आहे हे मुखवट्यांचे बाजार, मला नको आहे ही नात्यांची सौदेबाजी। नाकारत आहे मी हे बांडगुळाचं जीणं, शेवाळ्यासारखं बुळबुळीत जगणं। नाकारत आहे मी हे बांडगुळाचं जीणं, शेवाळ्यासारखं बुळबुळीत जगणं। आता मला हवी आहे आयुष्याच्या वळणावर हरवलेली माझी जगण्याची दिशा। आता मला हवी आहे आयुष्याच्या वळणावर हरवलेली माझी जगण्याची दिशा। समजून उमजून स्वीकारेन आता माझ्या जगण्याच्या वाटा, मग त्या जशा असतील तशा।